नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण बनवणार आहोत कैरीचा एकदम चटपटीत असा गुळांबा हा गुळांबा बनवून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाही आणि हा बनवते वेळेस मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्सही सांगणार आहे तर चला सुरू करूया मग गुळांबा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया सुरुवातीला तर इथे मी घेतलेलं आहे एक कैरी तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश कैरी आहे आणि या कैरीवर बिलकुल डाग नाही आहे तो आपल्याला बिना डागाची अशी फ्रेश कैरी घ्यायची आहे याच्यानेच आपले जो गुळांबा आहे एकदम टेस्टी बनतो आणि वर्षभर टिकतोही त्याचसोबत गूळ घेतलेला आहे जितका आपल्या कैरीचा किस होईल तितका आपल्याला गुळ इथे यूज करायचा आहे त्याचसोबत मी इथे घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा लाल तिखट तुम्ही आ लाल तिखट स्किप पण करू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे त्याच्याने स्वाद खूप छान येतो चार लव विलायची घेतलेली आहे त्याला मी पुन्हा पावडर बनवून घेणार आहे त्याचसोबत चार लवंगा घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आता सुरुवातीला जी आपली कैरी आहे तिला आपण किसून घेणार आहोत तर कैरीच्यावरची पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे कैरीला मी स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण याची जी साल आहे ती काढणार आहोत तुम्हाला लक्षात येत असेल की कैरी आपली एकदम फ्रेश आहे अशाच कैऱ्यांचा जो गुळ आंबा असतो तो, तो वर्षभर टिकतो ही तोतापुरी कैरी नाही आहे तो ही, ही थोडीशी वेगळी आहे तुम्ही तोतापुरी कैरी घेऊ शकता ती थोडीशी सपक असते म्हणजे जास्त आंबट राहत नाही किंवा लोणच्याच्या ज्या कैऱ्या आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्याही तुम्ही घेऊ शकता ही कैरी वजनी दोनशे पन्नास ग्रॅम आहे तर हे कैरीचं काढून याला किसून घेणार आहोत तर कैरीची पूर्ण साल मी इथे काढून घेतलेली आहे आता त्यावरचं जे देठ आहे ते पण आपण चाकूने काढून घेऊया आणि कैरीला एका किसनीने किसून घेऊया छोटी मोठी तुमच्याकडे जशी अवेलेबल असेल त्या किसनीने तुम्ही याला किसून घ्या असे लांब लांब किसून घ्यायचं आहे तर सर्व कैरी मी इथे किसून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर कैरी किसणं झालेलं आहे आता आपण गॅसकडे जाऊया गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे कढाई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे जवळजवळ एक चमचा तूप आहे तुपाने खूप छान स्वाद येतो आणि सुगंधही येतो थो, तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी घालणार आहे चार लवंगा आणि लवंगाला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तुपावर लवंगामुळे खूप छान स्वाद येतो आपल्या गोळं आता आपल्या लवंगा छान फुललेल्या आहेत तर आता यामध्ये मी घालणार आहे आपल्या केरीचा जो किस आहे तो कैरीचा किस मी मोजून घेतलेला आहे जितका आपल्याला किस आहे तितकाच आपल्याला गुळ इथे यूज करायचा आहे कैरी तुमची जर जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू पण शकता ही कैरी जास्त आंबट नाहीये त्यामुळे मी तर बरोबरला बरोबर, बरोबर गुळ घेणार आहे बरेच जण ही जी कैरी आहे आणि गुळ आहे त्याला रात्री एकत्र एक करून ठेवतात म्हणजे गूळ आपला छान विरघळतो आणि नंतर त्याला अशा प्रकारे गरम करतात पण आपण इथे इंस्टंट गुळ आंब बनवणार आहोत त्यामुळे गूळ जो आहे तो आपण असा कढाईमध्येच गरम करणार आहोत तर एक दोन मिनटं तुपावर आपली कैरी परतल्यानंतर मी यामध्ये गूळ ॲड केलेला आहे मी परत, परत एकदा सांगते की तुम्ही गूळ आपल्या कैरीच्या बरोबर घ्या जर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर गुळाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही वाढवू शकता किंवा जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर कमी पण करू शकता तर आपल्याला गूळ वितळेपर्यंत छान गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची लो गॅसवरच आपण हा मेथांबा बनवणार आहोत जर तुम्ही हाय फ्लेमवर हा बनवला तर तो तितका चांगला बनत नाही आणि जास्त दिवस टिकतही नाही तर एक लो गॅसवर मी चार ते पाच मिनटे याला परतून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता गूळ गुळ आपला पूर्ण वितळलेला आहे आणि कैरीला किती मस्त कलर आलेला आहे आपल्या गुळाचा जो कलर आहे तो छान कैरीच्या किसामध्ये उतरलेला आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट बऱ्याच जणांना गुळांबामध्ये लाल तिखट आवडत नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता मीठ घातलेलं आहे चवीनुसार वेलची पावडर आणि मीठ घातलेलं आहे त्याचसोबत भाजलेल्या जिऱ्याची पूडही मी इथे ॲड केलेलं आहे आता याला छान मिक्स करून घेऊया आपल्याला याला पूर्णपणे सुकवायचं नाही आहे जसं हे थंड होईल तसा अजून थोडंसं घट्ट होतं त्यामुळे ही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तुम्ही पाहू शकता सर्व बाकीचे साहित्य घातल्यानंतर एक दोन मिनटं आपण याला छान परतून घेऊया म्हणजे त्याचा जो स्वाद आहे यामध्ये उतरतो टोटल आपल्याला दहा मिनटं हा गुळ आंबा गॅसवर ठेवायचा आहे तुम्ही पहा याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे तर तर मी गॅस बंद करते आणि याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे कलर सुंदर आलेला आहे हा तुम्ही कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता शक्यतो काचाच्या भरणीमध्ये ठेवा आणि काचाची भरणी जी आहे ती एकदम कोरडी आणि स्वच्छ असली पाहिजे याला कैरीचा छुंदा पण तुम्ही म्हणू शकता अतिशय चविष्ट लागतो तुम्ही तोंडी लावणे म्हणून हा यूज करू शकता किंवा लहान मुलांना चपातीला लावून रोल करून दिला तरी ते आवडीने खातील तर आपला गुळांबा एकदम तयार आहे नक्की करून बघा थंड झाला की तुम्ही हा एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवा फ्रीजच्या बाहेरही टिकतो आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखीनच चांगली प्रकारे हा टिकतो नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी पुन्हा भेटू या नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद